अजित पवारांनी ह्याच्यावरती कोणतेही भाष्य केलेलं नाही. असं आहे की प्रमुख नेत्यांची स्वतःची काही कामं असतात, ते कामच्या पक्ष कार्यात गुंतलेले असतात, ते पक्ष कार्यात गुंतलेले सगळ्यांनी आपलं काम सोडून इथं मुंबईत यावं. आणि सगळ्यांना माहिती आहे की जयंत पाटील स्वच्छ आहे, तो चौकशी झाल्यानंतर परत बाहेर येणार आहे याची खात्री असल्यामुळे आणि त्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ते आज उपस्थित राहिले. माझ्याकडे सकाळपासून मोबाईल नाही, त्यामुळे सकाळपासून माझ्याकडे कुणाचाही फोन मी घेऊ शकलो नाही. कारण माझा फोन माझ्या स्वीय सहायकाकडे दिलेला होता. काल परवा अनेक मान्यवरांचे फोन आले. आव्हाड साहेबांचे आभार मानायला पाहिजेत. सकाळपासून 8 वाजल्यापासून ते या कार्यक्रमासाठी, या सगळ्या दिवसभराचा जो काही चाललंय त्याच्यासाठी इथं ठाम बसून आहेत. मी विनंती पाठवलेली होती की आव्हाड साहेबांना जायला सांगा, ज्यावेळी बाहेर येईन त्यावेळी मी फोनवर बोलेन, पण आव्हाड साहेब इथून हल्ले नाहीत. आव्हाड साहेबच नाही तर हे आमचे मुंबईतले दोन्ही अध्यक्ष आहेत, सगळे इथं बसणारे सगळेच, आणि मगाचपासून तुम्ही बघताय ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते नेते सगळेच थांबले. त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जे आलेले नाहीत त्यांचेही आभार.